जगदम्ब जगदम्ब जय शिवराय मित्रांनो, माझं नाव दीपेश गोलप आणि तुम्ही बघत आहात शिवमाळी प्रतिष्ठा। मित्रांनो, मी शिवभक्तांसाठी असं ऍप्लिकेशन घेऊन आलेलो आहे की त्या ऍप्लिकेशनमुळे प्रत्येक शिवभक्ताला आनंद होणार आहे आणि त्या आनंदासाठी ही व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। गेल्या व्हिडिओमध्ये मी शिवभक्तांसाठी शिवरायांच्या प्रत्येक किल्ल्याची माहिती आपल्या फोनमध्ये कशी मिळेल, कशी वाचता येईल ते सांगितलं होतं। तर ती व्हिडिओ जर कोणी पाहिली नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता आणि शिवरायांच्या प्रत्येक किल्ल्याची माहिती मिळवू शकता। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवरायांचं चरित्र कसं आपल्या फोनमध्ये येईल आणि ते आपल्याला कसं वाचता येईल ते मी सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। मित्रांनो, अनेक वेळा काही कारणास्तव आपल्याला आपल्या मनातल्या गोष्टी करायला मिळत नाही। तसंच प्रत्येक शिवभक्ताची इच्छा असते की शिव चरित्र वाचावं, शिवरायांचं चरित्र वाचावं, पण काही कारणास्तव आपल्याला वाचायला भेटत नाही। त्यांनी काही काळजी करण्याचं कारण नाही आहे। मी तुमच्यासाठी आपल्या फोनमध्ये शिवचरित्र कसं वाचता येईल हे सांगणार आहे आणि त्या शिवचरित्राचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला खूप फायदा होणार आहे। आपल्या आयुष्यामध्ये खूप काही संकटांना आपण सामोरे जाऊ शकतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि शिवचरित्र आपण कसं फोनमध्ये वाचू शकतो ते बघूया। चला जय शिवराय। चला तर मित्रांनो, आपण बघूया शिवचरित्र ऍप कसं आहे आणि त्यातून कशी आपल्याला माहिती भेटू शकते ते। हा बघा, हा ऍप ओपन केल्यानंतर थोडीशी लोडिंग होते। भाग आहेत शिवचरित्राचे। शिवचरित्र माला बांधली सुरुवात होते चरित्राची। नेक्स्ट करून आपण पुढचा भाग बघू शकतो। या प्रकारे आपण शिवचरित्र पूर्ण मोबाईल मध्ये वाचू शकतो आणि शिवरायांवरती आपण अभ्यास करू शकतो। पाहिलं मित्रांनो, शिवचरित्र आपण आपल्या फोन मध्ये कसं वाचू शकतो ते। तर डाउनलोड कसा करायचं, तर प्ले स्टोर वरती आपण सर्च केलं तर ते प्ले स्टोर वरती लगेच इन्स्टॉल करून ओपन करायचं। तुम्ही तिकडे ते वाचू शकता। तर पाहिलं मित्रांनो, शिवचरित्र आपण आपल्या फोन मध्ये कसं वाचू शकतो ते। तर मित्रांनो, ज्यांनी शिवचरित्र वाचलेले नाहीये त्या सर्व शिवभक्तांनी हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तो ऍप डाउनलोड करून शिवचरित्र वाचावं। शिवरायांचं चरित्र वाचल्याने आपल्याला खूप आपल्या आयुष्यामध्ये फायदा होणार आहे। तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि कशी व्हिडिओ वाटली ते कमेंटमध्ये लिहून पाठवा। जय शिवराय, धन्यवाद।